उज्ज्वल भविष्यासाठी आतापासूनच आपण चांगले शिक्षण घेतले पाहिजे असा सल्ला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष तथा श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी बुधवारी वया वाटपाच्या कार्यक्रमावेळी केले. तसेच यंदाच्या वर्षी मंडळाच्या वतीने 1,00,000 वयांचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती दिली. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. या अंतर्गत दरवर्षी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वया वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. त्या अंतर्गत पनवेल तालुक्यातील नावडे आणि पडघे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वया वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करून त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी भाजप युवा मोर्चाचे रायगड जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर, पंढरीनाथ खानावकर, कमलाकर खानावकर, प्रभाकर खानावकर, शुभम खानावकर, दीपक खानावकर, राम म्हात्रे, प्रताप चव्हाण, प्रीतम म्हात्रे, विशाल खानावकर, विनोद खानावकर, विजय खानावकर, भूपेश खानावकर, आनंद सोनावणे, हेमंत कांबळे, प्रथमेश खानावकर, सूरज खानावकर, रूपेश खानावकर, युवा मोर्चाचे जिल्हा सचिव शुभ पाटील, माजी सरपंच कृष्णा शेठ पाटील, दिलीप भोईर, शंकुनाथ भोईर, ॲडव्होकेट पवन भोईर, नामदेव भोईर, आशिष कडू, गुरुनाथ भोईर, केटी भोईर, विष्णू पाटील, अलंकार पाटील, कुणाल पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या वयाचं वाटप झाल्यानंतर विद्यार्थ्यांना थोडासा उरूप येतो. आपला अक्षर चांगलं नसेल तर अक्षर चांगलं करण्यासाठी तुम्ही ह्या वयांचं वाटप हे करू शकता. आणि म्हणून आपण दरवर्षी गोरगरिबांना सहयोग देत आहोत. आपलं दुसरं एक आहे की जो खरोखर चांगला हुशार विद्यार्थी आहे आणि त्याची घरची परिस्थिती जर बरोबर नसेल तर अशा विद्यार्थ्यांना रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे आपण मदत करत आलेलो आहोत. आणि म्हणून विद्यार्थी मित्र जर तुम्ही लहान असला म्हणजे आपण आतापासून चांगला अभ्यास करा. आपली जी योजना ही चांगलं कुठं वैमानिक व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं, फॉरेनला कुठं जायचं आहे, फिरायला नाही, तुझा कोर्स करण्यासाठी, तर त्या त्याच्यासाठी आपण या मंडळामार्फत रामशेठ ठाकूर साहेब, त्या मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व कारभार या ठिकाणी चालत आहेत. आणि आर्थिक कितीतरी लोकांनी या योजनेचा फायदा घेतलेला आहे. आणि मग मोठं झाल्यानंतर मग त्याची त्या पैशाची त्यांनी बिलव्याजी परतफेड करावी असा एक साधा नियम आपण घालून दिलेला आहे.